के बीच हुए दंगे के बाद अब नागपुर शहर में भी हाई अलर्ट दे दिया गया है, जिसके तहत पूरे शहर के पुलिस बल तैनात है और स्थिति पर नजर बनाए हुए हैं। अकोला शहर के पुराने शहर पुलिस स्टेशन अंतर्गत दो गुटों में जमकर पथराव और आगजनी की घटना के बाद से इन दिनों आसपास के शहरों में भी स्थिति बिगड़ने की आशंका के चलते पुलिस प्रशासन अब अधिक सतर्क हो गया है। उसी के तहत नागपुर शहर में इस तरह की घटना ना हो सके, इसके लिए हाई अलर्ट जारी किया गया है। शहर में शांति व्यवस्था भंग ना हो पाए, इस उद्देश्य से पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने सख्त आदेश दिए हैं और जगह जगह पुलिस बल तैनात किया गया है। कड़े बंदोबस्त के साथ पूरे शहर पर पुलिस विभाग नियंत्रण बनाए हुए है। वहीं सोशल मीडिया पर भी कोई हिंसा ना फैला सके, इसलिए सोशल मीडिया पर भी पेट्रोलिंग की जा रही है। वो बरोबर आहे, ही घटना ची पार्श्वभूमी पर परत अशा प्रकारचे घटना नागपूर शहरात होऊ नये यासाठी आम्ही पूर्णपणे दक्ष आहोत। आमचे अधिकारी कर्मचारी हाई अलर्ट वर आहे। सर्व पोलीस स्टेशन स्तरावर जे काही प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे ते पण होत आहे। काही कम्युनिटी लीडर्स यांचे सोबत पण आमचे अधिकारी कर्मचारी संपर्कात आहे। आम्हाला विश्वास आहे कोणत्याही प्रकारची शहरात सध्याची स्थितीत कोणताही तणावपूर्ण वातावरण नाही आहे। आमचे लोक पूर्णपणे अलर्ट स्टेजवर आहे आणि जरी अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही घटना घडल्यास त्यांना हाताळण्यासाठी दल पूर्णपणे सुसज्ज आहे। पेट्रोलिंग वाढवण्यात आलेली आहे, बंदोबस्त पण वाढवण्यात आलेली आहे। जशा मी सांगितले जे कम्युनिटी लीडर्स आहे सर्व घटकचे त्यांचे सोबत आमचे लोक संपर्कात आहे आणि ओव्हरऑल एक अलर्ट मोडवर पूर्ण शहर पोलीस दल आहे। बरोबर आहे, सोशल मीडियावर ऑलरेडी आम्ही पेट्रोलिंग मागच्या काळातच इंटेन्सिफाय केले होते। आत्ता पण सोशल मीडियावर आमची पेट्रोलिंग इंटेन्सिफाय करण्यात आलेली आहे। जे काही अपवादा आपत्तिजनक पोस्ट किंवा काही आहेत त्याचे विरुद्ध आवश्यक खबरदारी आणि त्यांचे डिलीट करण्याची दृष्टिकोनातून जे काही गरजेचे आहे ते करण्यात येत आहे। नाही, अशा प्रकारचे काही इंटेलिजन्स आमच्याकडे नाही आहे, परंतु हो खरी गोष्टी आहे की अकोलाची परवाची घटनाची पार्श्वभूमीवर नक्कीच अलर्टवर राहणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून अशा प्रकारची घटना शहरात होऊ नये। NBC News के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहिन पठान की रिपोर्ट।